नमस्कार मित्रांनो, मी वरुण पै तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो वार्ता भाग क्रमांक 1 मध्ये। आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आमच्या अतिथी मिस सोनाली गुरव। तर सगळ्यात आधी प्रश्नांना सुरुवात करूया। yes. तुम्ही तुमची इन्फ्लुएन्सर बनण्याची जी जो प्रवास होता तो प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला, तुम्हाला कल्पना कुठून आली ते जरा थोड्या शब्दात सांगा। मुळात कॉन्टेंट क्रिएटर म्हटल्यावर असं काही विचार नव्हता केलेला। जे आपल्या आयुष्यात जे रॅन्डम घडतं तुमच्या आमच्यासोबत तेच फक्त स्क्रीनवर आम्ही परफॉर्म करतो इतकंच, आणि ते नॅचरल वेमध्येच आम्ही जाऊ देतो की म्हणजे ती गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची भांडणं असू देत किंवा काही आमचे कॉन्टेंट असू देत, ते सगळे आम्ही नॅचरल म्हणजे जे आपल्यासोबत घडतात किस्से ते किस्सेच आम्ही परफॉर्म करतो, फक्त ते एक मिनिटात बसवतो एवढंच काही असेल। बट सुरुवात अशीच, फर्स्ट व्हिडिओ माझी मी खूप माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं, साईल शेलारसोबत, म्हणजे साईल आणि मी एका ठिकाणी गेलेलो आईस्क्रीम खायला, तर रँडमली त्याने माझी व्हिडिओ काढली, मी रँडमली असंच काहीतरी त्याला बोलली आणि ती व्हिडिओ मिलियन गेली। त्यानंतर मग श्रुतिकशी ओळख झाली, श्रुतिकशी अनॉईंग गर्लफ्रेंडची आमची फर्स्ट रील, आणि मग ती फर्स्ट रीलच मिलियन क्रॉस केली। मग त्यानंतर आम्ही खूप व्हिडिओज बनवल्या, लोकांचं त्या व्हिडिओजवर खूप प्रेम आलं आणि लोकांनी सांगितलं प्लीज तुम्ही सिरीज चालू ठेवा, आणि त्यानंतर अनॉईंग गर्लफ्रेंड सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि मग आता त्यामुळे लोक ओळखतात, खूप छान वाटतं। अशी सुरुवात झाली। आम्ही पण तुमचे कॉन्टेंट खूप बघतो, आम्हाला पण खूप आवडते। तुमची ती जी टर्म आहे पागल साला, ती खूप व्हायरल झाली आहे, इतकी की माझ्या मैत्रिणीने माझं नाव फोनवर सेव्ह केलं आहे पागल साला। तर त्या तो ते कुठून आलं ते आम्हाला सांगा। कसं असतं, काही बंधनं असतात आपण जेव्हा मोबाईलवरनं, कारण लहान मुलं वगैरे व्हिडिओज बघत असतात, त्यामुळे शिवीगाळ नाही करणं करता, जे आपण रँडमली आई वडिलांसमोर किंवा कोणासमोर एक गप्रे पागल वगैरे हे जे बोलतो तेच श्रुतिकने मला बोललं, आणि मग ते इतकं व्हायरल झालं की आता आमच्या ग्रुपलाही त्याच नावाने ओळखतात पागल साली म्हणून। आणि तुमच्या आई वडिलांची काय रिॲक्शन होती, म्हणजे त्यांना आधी माहीत होतं तुम्ही काय करताय, आणि त्यांना जर माहीत नव्हतं तर आत्ता जेव्हा त्यांना कळलंय आणि तुम्हाला जे काय म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय ते बघून त्यांना कसं वाटतं? त्यांना खूप छान वाटतं, कारण आता पैसे पण येतात, पैसे नव्हते तोपर्यंत ते असतंच प्रत्येक आई वडिलांचं असतं की काय करतेस तू, त्याने काही पोट भरणार नाहीये आपलं वगैरे असं तसं एक असतं। बट टचवूड मला खूप चांगले आई वडील मिळाले आहेत आणि त्यांनी मला आधीपासूनच या गोष्टीला सपोर्टच केला, आणि माझ्या वडिलांना मला अभिनेत्री म्हणूनच बघायचं होतं सुरुवातीपासूनच, हो त्यांचा सपोर्टच होता या गोष्टीला। फक्त त्यांचं असं होतं की सगळं सांभाळून तू हे कर, पण तू हे करच असं त्यांचं एक होतंच, आणि या गोष्टीमध्ये मला सक्सेस मिळालं, मी माझ्या जास्त खुश असतील तर ते आई वडीलच असतील, कारण त्यांचं स्वप्न माझ्या आधी त्यांचं स्वप्न होतं हे की मी अभिनेत्री व्हावं किंवा मी फेमस व्हावं, तर मग पूर्ण होतं, त्यामुळे त्यांना पण आनंद आहे त्या गोष्टीमध्ये आणि सपोर्टिव्ह आहेतच ते सुरुवातीपासून, आणि आता यामधनं आम्ही जसं म्हटलं इनकमही येते त्यामुळे ते जास्त सपोर्टिव्ह आहे। तुम्ही खूपदा मेन्शन केलं की तुम्हाला अभिनेत्री व्हायचं, तर तुमचे आता फ्युचर प्लॅन सांगूनच टाका की तुमच्या फॅन्ससाठी की तुम्हाला नक्की काय करायचं पुढे। फ्युचर प्लॅन्स म्हणजे आहेत, काही प्रोजेक्ट आहेत, तुम्ही लवकरच मोठ्या पडद्यावर बघाल मला, आणि आम्ही नक्की वाट बघू, आणि नक्की मला ऍज अ प्रोड्युसर म्हणून पण काम करायला आवडेल। सो सगळ्याच प्रोसेस चालू आहेत आणि मी अपडेट देतच राहीन तुम्हाला जसं जसं गोष्टी होत जातील तशा। आजकाल आपण बघतो की खूप ट्रेंड्स चालतात, तर खूप लोक ट्रेंड्सना रिमेक म्हणजे पुढे चालवतात, तर तुमच्या मते ट्रेंड्सना फॉलो करून कॉन्टेंट बनवणं चांगलं की स्वतःची ओरिजिनल आयडियाज पुढे घेऊन जाणं चांगलं, तुमचं मत काय? नाही, दोन्ही चांगलं, कारण ट्रेंडमुळेच असं एक म्हणतं, ट्रेंड हा आपण फॉलो केला नाही तर मग आपण मागे राहू कुठेतरी, त्यामुळे ट्रेंड फॉलो करणं त्यात आपला एक कॉन्टेंट ऍड करून व्हिडिओ, माझं तरी डोकं तसंच चालतं, आणि मी जास्त भर देते की मी रिलेटेबल कॉन्टेंट देईन लोकांना, आणि जर नाही काही सुचलं तर उगाच काहीतरी ट्रेंडिंग आहे म्हणून त्याच्यावर काहीतरी खपवणं मला पटत नाही, त्यामुळे मी हेच करते की माझा जो कॉन्टेंट आहे तो रिलेटेबल असेल आणि त्यात मला काही ट्रेंडिंगचं काही ऍड करता आलं तर मग मी तसं करते।
तुमच्या कामामुळे तुम्हाला खूप बॉलिवूड सेलिब्रिटीज बरोबर पण भेटण्याचा चान्स मिळाला, तुम्ही विकी कौशल बरोबर पण भेटला, तर तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? परत मी म्हणते, मी स्वतःला ब्लेस समजते की मराठी क्रिएटर्समध्ये अशी संधी मला मिळाली आहे की मी दोन तीन खूप सेलिब्रिटीजना भेटले, दोन तीन एक खूप कमी संख्या आहे मराठी इंडस्ट्रीतल्या पण आणि बॉलिवूडमधल्या पण. खूप छान वाटतं आणि म्हणजे हे मी खूप आधी एक स्वप्न बघितलेलं, म्हणजे विकी कौशल तर प्रेम आहे माझं, प्रेम आहे म्हणजे त्याची तो त्याची ॲक्टिंग आणि त्याचं सगळंच म्हणजे खरंच खूप कमाल आहे माणूस आहे. मला जेव्हा कळलं की मी विकी कौशलला भेटणार आहे किंवा मला प्रमोशनसाठी बोलवलं आहे, तिथेच माझं असं झालं की बस बस म्हणजे अजून काहीच नको. आणि खूप छान फिलिंग होतं आणि माझ्या डोक्यात आहे ना, म्हणजे मी त्याच्या एक महिना आधी जरा हटके जरा मचकी आय गेस फिल्मचं नाव नाही मला आठवत, बट ती फिल्म पाहिलेली विकीची आणि तेव्हा मी एक स्टोरी टाकलेली की विकी मी तुला जेव्हा भेटेन तेव्हा मी तुझ्यासाठी कोंबडी वडे घेऊन येईन. कारण त्याने त्याची मी एक व्हिडिओ पाहिलेली इंटरव्ह्यूमध्ये, त्याने सांगितलेलं की मला मालवणी कोंबडी वडे खूप आवडतात. तर मग मी त्याला माझं असं होतं की मी मालवणी आणि मी कोंबडी वडे ह्याच्यासाठी घेऊन जाईन जेव्हाही याला भेटेन तेव्हा. आणि प्रॉब्लेम असा झाला की तेव्हाच नेमका श्रावण चालू होता, माझी आई म्हणाली काहीही कोंबडी वडे वगैरे बनवणार नाहीये, विकी कौशल वगैरे असेल तुझा लाडका, मी नाही काही बनवणार आहे. तर माझं झालं अरे मम्मी यार, नंतर मग मी विकीला भेटली. बरं, त्याला भेटायचं त्याचा एक माझा हे की आता काय वेअर करू, काय हे बॉलिवूडचं हे म्हणजे आता लोक तिकडे काय कपडे घालून येत असतील काय, मला काहीच आयडिया नव्हती. मग त्यांनी सांगितलं की ट्रेडिशनल वेअर करायचं आहे, ओके फाईन. मग ट्रेडिशनल, मग ती सगळी शोधाशोध, आता त्या मोठ्या लोकांमध्ये जायचं ते एक सगळं प्रेशर. पण नाही, तिकडे गेल्यानंतर मी विकीशी जेव्हा बोलली तर मला असं वाटलंच नाही रे की मी कुठल्या तरी बॉलिवूड ऍक्टरशी बोलतीये, म्हणजे अजिबात तो असा एक माज नाही किंवा असं हे नाही की अरे हा जरा अशीच वगैरे असं काही नाही. खूप छान ग्रीट केलं त्याने भेटल्यानंतर, खूप छान, म्हणजे असं वाटलं की अगदी माझा जुना कुठला तरी मित्रच मला खूप दिवसांनी भेटला आहे. अगदी तसं त्याने मला ग्रीट केलं आणि मी त्याला म्हटलं की आय एम सो सॉरी, म्हटलं श्रावण चालू आहे त्यामुळे माझ्या आईने नाही बनवलं, मी मालवणी म्हटलं तुला कोंबडी वडे खूप आवडतात तर मी नेक्स्ट टाईम आपण भेटू, मला माहिती आपण भेटणारच आहोत म्हटलं, पण मी तुझ्यासाठी मालवणी कोंबडी वडे घेऊन येतो. तो म्हणाला अरे हो मला आवडतात थँक्यू, आणि म्हणाला की हो नक्की नक्की प्लीज नेक्स्ट टाईम, आणि म्हटलं हो नक्की. असं आमचं एक छान कन्व्हर्सेशन झालं आणि खूप छान वाटलं मला त्याला भेटून, असं वाटलंच नाही. इवन आयुष्मान खुराना, परत रितेश देशमुख, तुमच्याबरोबर बोलून खूप छान वाटलं, खूप मजा आली तुमचे किस्से ऐकून, तुमच्या गोष्टी ऐकून. थँक्यू. हे थँक्यू.